everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry. Solution chapter cha aaj apan part 2 baghtoy. Last part madhe mi tumhala sagya concentration terms shikavle, 9 type che solutions pan shikavle. Ek concentration term tyacha mi separate video banavla hai, normality. आणि नॉर्मॅलिटीचा व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे, जाऊन एकदा चेक करा तो व्हिडिओ बट आफ्टर दिस लेक्चर. आजचा पॉइंट आहे कॅपॅसिटी ऑफ सोल्यूशन टू डिझॉल्व सोल्यूट. अर्थ लक्षात आलाय का या लाईनचा? कॅपॅसिटी ऑफ सोल्यूशन, प्रत्येक सोल्यूशनची काहीतरी कॅपॅसिटी आहे की त्याच्यामध्ये किती सोल्यूट डिझॉल्व होणार. फॉर एक्झाम्पल, या बेसिसवर मी सोल्यूशनला 3 टाईप मध्ये सांगू शकते. एक नॉन किंवा अनसॅच्युरेटेड सोल्यूशन, दोन सॅच्युरेटेड सोल्यूशन आणि 3 सुपर सॅच्युरेटेड सोल्यूशन. एक एक एक्झाम्पल वाईज बघूया. अनसॅच्युरेटेड किंवा नॉन सॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणजे काय? तर असं सोल्यूशन की ज्याच्यामध्ये तुम्ही जो काही सोल्यूट टाकलाय, जसं की आपण एक्झाम्पल घ्यायचं बीकर, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि वरून आपण मीठ ऍड करायचं, NaCl. एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं म्हणजे चुटकी भर इतकं मीठ तुम्ही त्याच्यामध्ये डिझॉल्व करा. डिझॉल्व होईल की नाही पूर्ण? आरामात होऊन जाणार. सो हे सोल्यूशन कसं सोल्यूशन झालं? अन किंवा नॉन सॅच्युरेटेड का? कारण तुम्ही जेवढं वरून मीठ ऍड केलंय ते प्रॉपरली त्याच्यामध्ये डिझॉल्व झालं. सो असे सोल्यूशन्स की ज्याच्यामध्ये सोल्यूट प्रॉपरली आणि पूर्णपणे डिझॉल्व होतो त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड किंवा नॉन सॅच्युरेटेड सोल्यूशन्स. सो मी डिफाईन काय केलं? अ सोल्यूशन इन विच द सोल्यूट डिझॉल्व, द सोल्यूट इज डिझॉल्व इमिजिएटली, इज करायचे. जो काही तुम्ही सोल्यूट टाकलाय, जे काही मीठ टाकलंय ते पटकन डिझॉल्व होऊन जातं. अँड अमाऊंट ऑफ सोल्यूट, आणि जे मिठाचं अमाऊंट आहे, इज लेस दॅन दॅट ऑफ सॅच्युरेटेड सोल्यूशन. याचा अर्थ 5 मिनिटात सांगते. एवढं तरी कळालं, जेवढं मीठ टाकलंय ते पटकन डिझॉल्व होत असेल तर अशा टाईपच्या सोल्यूशन्सला अनसॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणायचं. टाईप 2 बघा. आता सेम ग्लास आहे, आधी थोडं चुटकीवर मीठ टाकलेलं, आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाका, ते पण मीठ प्रॉपरली संपूर्णपणे डिझॉल्व होऊन जाईल, आरामात होणार. पण इथं फक्त काय झालंय, जो रेट ऑफ डिसोल्युशन होता तो कमी झाला. चुटकीभर मीठ ज्या रेटनं डिझॉल्व झालंय तो फास्ट असणार. 1 चमचा मीठ डिझॉल्व करायला जो रेट असेल जरा काहीतरी टाइम लागणार, दॅट इज त्याचा रेट काय झाला? कमी झाला. म्हणजेच सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये विरघळण्याचा रेट कमी होतो. प्लस इम्पॉर्टंट थिंग काय आहे, जेवढा तुम्ही सोल्यूट टाकलाय तो सगळा त्याच्यामध्ये पण डिझॉल्व होणार आहे, बट आणखीन थोडं जरी त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं तर ते मीठ त्याच्यामध्ये डिझॉल्व होणार नाही. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये एक सर्टन लिमिट असते की त्या लिमिटपर्यंत जे काही सोल्यूट टाकाल ते पूर्णपणे डिझॉल्व होईल, पण त्या लिमिटच्या वरती अगदी चुटकी जरी मीठ टाकलं तर ते डिझॉल्व होणार नाही. सो असे सोल्युशन या पर्टिक्युलर लिमिटला जेव्हा पोहोचतात तेव्हा म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन्स. सॅच्युरेटेड सोल्युशन्सला कसं डिफाईन केलं? द सोल्युशन विथ मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ मीठ डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. जे काही तुम्ही पाणी घेतलंय, कितीही घेतलं असेल त्याची काहीतरी फिक्स अमाऊंट असेल, 1 लिटर पाणी मॅक्सिमम किती डिझॉल्व होऊ शकतं? 200 ग्रॅम डिझॉल्व होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, 200 ग्रॅम मीठ प्रॉपरली डिझॉल्व झालं. सो 200 ग्रॅम काय झाली? एक लिमिट झाली. या लिमिटला जेव्हा सोल्युशन पोहोचेल त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. मग मला सांगा, 100 ग्रॅम मीठ डिझॉल्व झालंय की नाही? याच्यामध्ये झालंय. 100 ग्रॅम काय आहे? लिमिटपेक्षा खाली. सो जर लिमिटपेक्षा खालचे सोल्युशन आहे ते अनसॅच्युरेटेड, प्रॉपर लिमिटला पोहोचलेले जे सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड. आणि लिमिट आता क्रॉस करायची म्हणजे काय? 200 ग्रॅम डिझॉल्व होणार आहे पण मी टाकताना 300 ग्रॅम टाकलं. टाकताना मी किती टाकलं? 300 ग्रॅम. काय होईल? फक्त 200 ग्रॅम मीठ याच्यामध्ये प्रॉपरली डिझॉल्व होईल आणि बाकीचं जे काही 100 ग्रॅम आहे
ते खाली प्रेसिपिटेट होईल, तो डिझॉल्व होणार नाही, तुमच्या ग्लासला तळाला तुम्हाला परत NaCl दिसायला लागेल. सो अशा टाइपचं सोल्युशन की ज्याच्यामध्ये एक्सेस ऑफ सोल्यूट ऍड केल्यामुळे त्याचं डिसोल्युशन झालं नाही आणि ते मीठ तुमच्या ग्लासच्या बेसला येऊन प्रेसिपिटेशन करायला लागलं, अशा टाइपच्या सोल्युशन्सला म्हटलं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, हे अनस्टेबल सोल्युशन्स असतात. सो डेफिनेशन बघा, अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्युशन. इक्विलिब्रियम म्हणजेच कुठली, सॅच्युरेटेड सोल्युशन कंडिशन्सला इक्विलिब्रियम म्हणतो. सो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स मध्ये जो काही सोल्यूट टाकलाय त्याची अमाऊंट सॅच्युरेटेडच्या लिमिट पेक्षा जास्त पाहिजे. जर असं झालं तर या टाइपच्या सोल्युशन्सना म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. जर केमिकल रिएक्शनचा यूज करून एक्सप्लेन करायचं असेल तर बघा, स्टेप वन मी काय केलंय, ग्लासभर पाण्यामध्ये पिंच ऑफ सॉल्ट, अगदी चुटकीभर सॉल्ट टाकला, सगळ्याच्या सगळ्या डिझॉल्व होणार का, येस. सो सोल्युशन कसं झालं, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. इक्वेशन बघा काय लिहिले, जो काही मीठ टाकला NaCl कसा डिसोसिएट होणार, Na+Cl-, टाकलेला पूर्ण सॉल्ट डिसोसिएट झाला, डिसोल्युशनचा रेट फास्ट म्हटलं. त्याच्यानंतर एक चमचा ही लिमिट झाली. या केसमध्ये काय झालं, वन स्पून, एका ग्लासमध्ये एक स्पून मीठ आरामात डिझॉल्व होऊ शकतो. सो ती एक लिमिट झाली. लिमिटला पोहोचल्यानंतर सोल्युशन काय होतं, सॅच्युरेटेड सोल्युशन. इक्वेशन बघा, या इक्वेशनला म्हणायचं असतं डायनामिक इक्विलिब्रियम कंडिशन. जेवढं काही तुम्ही मीठ टाकलंय ते Na+ आणि Cl- मध्ये डिसोसिएट होतं, ऍट द सेम टाइम Na आणि Cl परत एकमेकांसोबत इंटरॅक्शन करून मीठ NaCl बनतं, परत बनलेला NaCl तुटतो, तुटलेले परत आयन्स एकत्र येतात NaCl. सो ही प्रोसेस कंटिन्युअली होत असते, कंटिन्यू NaCl तुटणार, तुटलेले मॉलिक्युल्स एकत्र येऊन परत बॅक रिॲक्शन. पण ॲज दोघांचा रेट काय आहे, सेम आहे, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन, तुम्हाला कुठेही प्रेसिपिटेशन दिसणार नाही. प्रेसिपिटेशन कधी दिसलं असतं, जर बॅकवर्डचा रेट जास्त झाला असता, आयन्स जोडून NaCl मध्ये कन्वर्ट होत असते तर प्रेसिपिटेशन दिसलं असतं. इथं काय आहे, इक्विलिब्रियम, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. अशा कंडिशन्सना डायनामिक इक्विलिब्रियम म्हणायचं. मग पुढे काय केलं, वन स्पून ही लिमिट आहे, लिमिट क्रॉस करा, टू स्पून ऑफ सॉल्ट टाका. आता काय झालं, यातला एकच स्पून प्रॉपरली डिझॉल्व होईल पण दुसरा स्पून डिझॉल्व होईल का, नाही. मग तो काय झाला, खाली प्रेसिपिटेट झाला. बघा इथे मी काढलाय PPT म्हणजे प्रेसिपिटेशन. मग इथं काय झालं, बॅकवर्डचा रेट फास्ट झाला म्हणून तुमचा NaCl खाली प्रेसिपिटेशन चालू केलं. क्लिअर झालं. सो मी सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड मध्ये डेफिनेशन मध्ये काय लिहिलेलं बघा, अ सोल्युशन इन विच द सोल्यूट इज डिझॉल्व इमिजिएटली अँड अमाऊंट ऑफ सोल्यूट इज लेस दॅन दॅट ऑफ सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड पेक्षा कमी अमाऊंट पाहिजे. आणि सुपर सॅच्युरेटेड मध्ये काय लिहिलं, अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पेक्षा जास्त अमाऊंट टाकली की सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन अँड दे आर व्हेरी अनस्टेबल. गॉट इट, एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय झालं, मग अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. जे काही तुम्ही सॉल्व्हंट घेतलंय, समजा पाणी घेतलंय एक लिटर, तर या एक लिटर पाण्याची मॅक्सिमम लिमिट काय आहे एखाद्या सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घ्यायची, तेच म्हणजे त्याची सोल्युबिलिटी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, एक लिटर पाण्यामध्ये मी काय म्हटलं, 200 ग्रॅम मीठ प्रॉपरली डिझॉल्व्ह होऊ शकतं, ही त्याची लिमिट झाली. सो अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, किती व्हॉल्यूम पाण्यामध्ये तो डिझॉल्व झालाय, याला म्हटलं सोल्युबिलिटी. आणि सोल्युबिलिटी आपण एका स्पेसिफिक टेम्परेचरला काउंट करायची असते, कारण सोल्युबिलिटी टेम्परेचर डिपेंडंट असते. थंड पाण्यामध्ये साखर लवकर डिझॉल्व होते की बॉइल्ड वॉटरमध्ये, तर ऑफकोर्स बॉइल्ड वॉटरमध्ये. याचा अर्थ टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी पण वाढत असते, त्यामुळे स्पेसिफिक टेम्परेचर ठेवायचं.
त्या टेम्परेचरला किती सोल्यूट डिझॉल्व झालाय, किती व्हॉल्यूम मध्ये डिझॉल्व झालाय, याला म्हणायचं सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीला आपण इक्वेट करतो मोलॅरिटी सोबत. का? कारण मोलॅरिटी आपण कशी फाइंड केलेली, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूटला मी बी म्हणायचं म्हणून शिकवलेलं, पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बरोबर आहे का? हाच फॉर्म्युला मोलॅरिटीचा. सो नंबर ऑफ सोल्यूट पर व्हॉल्यूम, अमाउंट ऑफ सोल्यूट, सोल्युबिलिटीला काय म्हटलं, अमाउंट ऑफ सोल्यूट. अमाउंट म्हणजे काही असू शकतं, मास पण असू शकतं, नंबर ऑफ मोल्स पण असू शकतात, पर युनिट व्हॉल्यूम. सो सोल्युबिलिटीला पण पर युनिट व्हॉल्यूम आहे, मोलॅरिटीला पण पर युनिट व्हॉल्यूम आहे, म्हणून मी सोल्युबिलिटीला मोलॅरिटी सोबत इक्वेट करू शकते. म्हणजेच काय, मोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी म्हणजे दोन्ही सुद्धा सेम. जर मोलॅरिटीचे युनिट्स काय आहेत, मग वरती आहे नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय, खाली आहे लिटर. याचा अर्थ कसं लिहिणार, मोल लिटर इनवर्स. जर मोलॅरिटीचे हे युनिट्स आहेत तर सोल्युबिलिटीचे युनिट काय राहणार, सेम, मोल पर लिटर. लिटर म्हणजेच डीएम क्यूब. सो आणखीन कसं लिहू शकता, मोल पर, आता डीएम क्यूब, लिटर म्हणजे डीएम क्यूब, रेस टू मायनस वन आहे म्हणून मी साईन कशाची लावणार, मायनसची. बघा, मोल लिटर म्हणजेच डीएम क्यूब, रेस टू मायनस वन म्हणून साईन कशाची लावली, मायनसची. सो सोल्युबिलिटीची डेफिनेशन आणि सोल्युबिलिटीचं युनिट महत्वाचं आहे. सोल्युबिलिटी आत्ताच सांगितलं कशावरती डिपेंड असते, टेम्परेचर. सिमिलरली सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असणार, प्रेशर. आणि पहिला पॉइंट काय आहे, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट कसा आहे, सॉल्वंट कसा आहे, त्यांचं नेचर काय आहे, बघूया डिटेलमध्ये कसं नेचरवर डिपेंड आहे, कसं टेम्परेचरवरती डिपेंड आहे आणि कसं प्रेशरवरती डिपेंड आहे. आधी याचा स्क्रीनशॉट करून घ्या. सो स्टार्ट करूया फर्स्ट पॉइंट, सोल्युबिलिटी कशी अफेक्ट होते नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट वर, किंवा सोल्युशन कशी डिपेंड आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्वंट वर. सोल्यूट काय आहे माहिती आहे, सॉल्वंट काय आहे माहिती आहे, आता नेचर ऑफ सोल्यूट म्हणजे काय आणि नेचर ऑफ सॉल्वंट म्हणजे काय बघा. तर पाण्यामध्ये मीठ इझिली डिझॉल्व्ह होतं, डोळ्यांनी पाहिलेलं विथ प्रूफ वालं सोल्युशन आहे. का डिझॉल्व झालं असेल मीठ पाण्यामध्ये इतक्या प्रॉपरली, काहीतरी रिझन असेल त्याच्या पाठीमागे. जर हे रिझन आपण आजपर्यंत कधीच थिंक केलं नव्हतं, आज त्याच्यावरती विचार करतोय. बघा, NaCl पाण्यामध्ये ऍड करायचं आहे, त्याआधी मी क्वेश्चन विचारते, NaCl मध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, Na प्लस Cl मायनस एकमेकांमध्ये फ्यूज झाले, एकमेकांसोबत एक इंटरॅक्शन केलं, त्या इंटरॅक्शनला आपण आयोनिक बॉन्डिंग म्हटलं. मग NaCl हा एक आयोनिक कंपाऊंड आहे, तर याच्यामध्ये कुठलं बॉन्डिंग असणार आहे, आयोनिक बॉन्डिंग. बरोबर आहे का, येस. बीकर मध्ये जे काही तुम्ही वॉटर मॉलिक्युल्स घेतलेत, खूप सारे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, त्या वॉटर मॉलिक्युल मध्ये कोणतं बॉन्डिंग असतं, वॉटर मॉलिक्युल मध्ये असतं हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. बघा मी काय म्हणते, बीकर मध्ये तुम्ही असं पाणी घेतलंय ना, हा काय एक मॉलिक्युल आहे का पाण्याचा, नाही खूप सारे. मग एच ओ एच हा बॉन्ड कोणता आहे, तर हा कोवॅलेंटच आहे. बट मी तुम्हाला हा बॉन्ड विचारलेला नाही, पाण्याच्या मॉलिक्युल्स मध्ये कोणते बॉन्ड असतात माझा हा क्वेश्चन नाहीये. दोन पाण्याच्या मॉलिक्युल्स मध्ये, या बीकर मध्ये खूप सारे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, त्यातले मी दोन काढले, त्यात कोणते इंटरॅक्शन असतं बघा. ऍज यू नो ऑक्सिजन इज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटम, ऑक्सिजन वरती येणार निगेटिव्ह चार्ज, पार्शल निगेटिव्ह चार्ज. आणि हायड्रोजन पण दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन घेतलाय, त्याच्यावरती चार्ज कुठला, पॉझिटिव्ह. हायड्रोजनवर चार्ज पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर चार्ज निगेटिव्ह. चला यामध्ये एक इंटरॅक्शन व्हायला चालू होईल. आता हे इंटरॅक्शन कोणतं आहे मी विचारलेलं, आणि त्याचं आन्सर होतं हायड्रोजन बॉन्डिंग. सो वॉटर मॉलिक्युल्स मध्ये कुठलं इंटरॅक्शन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सिमिलरली
याचा ऑक्सिजन वर निगेटिव, या हाइड्रोजन वर पॉजिटिव है, इतर पन इंटरेक्शन असणार, बरोबर आहे का? सो एक वॉटर मॉलिक्यूल बघा, हाइड्रोजन बॉन्डिंग, हाइड्रोजन बॉन्डिंग सिमिलरली हा दुसरा मॉलिक्यूल सोबत करू शकतो, एक वॉटर मॉलिक्यूल तीन हाइड्रोजन बॉन्डिंग करेले, असे सगळे वॉटर मॉलिक्यूल एकमेकांसोबत हाइड्रोजन बॉन्डिंग ने बाइंड झाले, म्हणून लिहिलं हाइड्रोजन बॉन्डिंग। आता आपल्याला काय करायचे आहे बघा, नेमकं इथं काय आहे, Na+ आहे आणि Cl- आहे, यामध्ये जे इंटरेक्शन आहे त्याला म्हटलं आयनिक, यामध्ये जे आहे त्याला म्हटलं हाइड्रोजन बॉन्डिंग। आता या Na+ Cl- आणि त्या वॉटर मध्ये सुद्धा इंटरेक्शन असलं पाहिजे, बरोबर आहे का? त्याशिवाय डिसोल्यूशन कसं होणार, हे झालं पाण्याचं, हे झालं सेपरेट सॉल्टचं। आता हा सॉल्ट या पाण्यामध्ये टाकायचा आहे, याचा अर्थ या सॉल्टनी या पाण्यासोबत पण काहीतरी इंटरॅक्शन दाखवायला पाहिजे, ते इंटरॅक्शन कोणतं आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन। कुठला या दोघांमधलं इंटरॅक्शन, दिस इज आयन डायपोल इंटरॅक्शन। आता आयन डायपोल मॅम नाव का दिलं, आयन डायपोल का दिलं, तर बघा सोडियम क्लोराईड स्वतः आयोनिक कंपाउंड आहे, त्यामुळे Na+ आणि Cl- असा त्याच्यावरती चार्ज येणार, बरोबर आहे का? आणि तो आता कोणासोबत मिक्स व्हायला, पाण्यासोबत, क्लोरीन वरती मायनस चार्ज आहे आणि त्याच्या साईडला एक असा ऍटम आला की जो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरती घेऊ शकतो, बघा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो हायड्रोजन वरती, मग या क्लोरीन या हायड्रोजन वरती इंटरॅक्शन करायला चालू केलं, या क्लोरीन या हायड्रोजन सोबत इंटरॅक्शन करायला चालू केलं, इथं पॉझिटिव्ह चार्ज का आला, कारण निगेटिव्ह चार्ज या हायड्रोजन वरती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवायलाय, बघा क्लोरीन आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, तो थोड्या प्रमाणात या वॉटर मॉलिक्यूलचं पोलरायझेशन करायला लागतो, या हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन्स असे खेचायचा प्रयत्न करतो, खेचू शकणार आहे का, नाही, कारण मध्ये काही नाहीये त्यांच्या, बट तो प्रयत्न तर करायलाय, त्या प्रयत्नालाच एक इंटरॅक्शन म्हटलं आणि हा जो काही प्रयत्न आहे त्याचा तो काय झाला, आयनने पोल क्रिएट करायचा प्रयत्न केला, या आयनने क्लोराईड आयनने याच्यावरती पोल तयार, पोल म्हणजे काय, चार्ज तयार करायचा प्रयत्न केला, सो मी म्हटलं आयन डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन। सो बघा सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, NaCl आणि NaCl मध्येच कोणतं इंटरॅक्शन आहे, आयोनिक बॉन्डिंग। सो सोल्यूट सोल्यूट काय होतं, आयोनिक बॉन्डिंग। सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन, सोल्यूट आणि सॉल्वंट मध्ये कोणतं इंटरॅक्शन होतं, आयन डायपोल, कोणतं ह्याच्यामध्ये आयन डायपोल। आणि सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन, पाण्या आणि पाण्यामध्येच कोणतं इंटरॅक्शन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग। सो हे तिन्ही टाईपचे इंटरॅक्शन लक्षात घ्यावे लागतात सोल्युबिलिटी बघण्यासाठी, बरोबर आहे? मिठाचं स्वतःसोबत इंटरॅक्शन कसलं आहे, आयोनिक टाईपचं आहे, पाण्याचं स्वतःसोबतचं इंटरॅक्शन कसलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग, आणि मिठाचं पाण्यासोबतचं इंटरॅक्शन कसलं आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन। आता हे तिन्ही इंटरॅक्शन जर तुम्ही बघितले तर यांचा जो मॅग्निट्यूड आहे म्हणजे यांची जी स्ट्रेंथ आहे ती ऑलमोस्ट इक्वल आहे, यांची जी स्ट्रेंथ आहे, जो मॅग्निट्यूड आहे ते कसं आहे, ऑलमोस्ट इक्वल, सेम ताकदीचे आहेत ऑलमोस्ट, त्यामुळे प्रॉपरली एका टेम्परेचरला एकाच एनर्जीला सगळे तुटू शकतात आणि प्रॉपरली एकमेकात मिक्स होऊ शकतात, बरोबर आहे का? जर समजा एकाची स्ट्रेंथ जास्त असती, एकाची कमी असती, एकाची मीडियम, काय झालं असतं, प्रत्येकाला तोडण्यासाठी वेगवेगळं टेम्परेचर द्यायला लागलं असतं आणि आपल्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलंय स्पेसिफिक टेम्परेचर, सो एका टेम्परेचरला काहीतरी एकच तुटला असता आणि बाकीचे दोन आहे तसे राहिले असते, प्रॉपर सोल्युबिलिटी झाली असती का, नाही। सो कोणते सबस्टन्स प्रॉपरली डिझॉल्व होतात, ज्यांच्यामध्ये सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शनचं मॅग्निट्यूड ची स्ट्रेंथ ऑलमोस्ट इक्वल असते, ते प्रॉपरली सोल्युबल होतात, गॉट इट? या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हटलं, नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ सॉल्वंट।
मग तुम्हाला आंसर लिहायला आलं बोर्डला तर कसं लिहिणार? फर्स्ट पॉइंट, कंपाउंड विथ सिमिलर केमिकल कॅरेक्टर. केमिकल कॅरेक्टर म्हणजेच काय? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो कंपाउंड विथ सेम इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा सिमिलर म्हणा, एक्झॅक्ट सेम नसला तर चालेल, थोडंफार वर खाली म्हणजे काय? सिमिलर केमिकल कॅरेक्टर आर मोर सोल्युएबल विथ इच अदर, एकमेकांसोबत व्यवस्थित सोल्युएबल होतात दॅन कोणापेक्षा? दोज विथ एंटायरली डिफरंट, एकदम डिफरंट नेचर असणारे अजिबात डिझॉल्व होत नाही, आणि जर सिमिलर नेचर असेल तर पटकन डिझॉल्व होऊन जातात. क्लिअर आहे? म्हणून तर आपण काय म्हणतो, लाईक डिझॉल्व्स लाईक. बरोबर आहे? त्याचा पण अर्थ सांगते. दिस इज बिकॉज ऑफ, हे असं का झालं? कारण सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शनचा आपण बेस घेतो. जर ह्यांचा मॅग्निट्यूड सेम असेल तर एका स्पेसिफिक टेम्परेचरला हे तुटू शकतात आणि सोल्युबिलिटी एकदम बेस्ट होऊ शकते. सो काय पाहिजे? तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट सिमिलर पाहिजे. म्हणून आपण म्हटलं लाईक डिझॉल्व लाईक. जर तुमचा सोल्यूट पोलर असेल तर सॉल्व्हंट पण पोलरच घ्या, प्रॉपरली डिझॉल्व होईल. जर तुमचा सोल्यूट नॉन पोलर असेल तर सॉल्व्हंट पण नॉन पोलरच घ्या, प्रॉपरली डिझॉल्व होईल. गॉट इट? तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोणते कोणते आहेत, त्याचं मी आन्सर इथं लिहिलंय. मॉलिक्युलर फोर्सेस, दोन मॉलिक्युल्स मध्ये एक काहीतरी फोर्स आहे, त्याशिवाय हे कंपाउंड बनलेत का? नाही. सो हा फोर्स, ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स आहे तो किती टाईप्स आहे? तो दोन टाईपचा असू शकतो, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. बघा, हा पोर्शन कळाला असेल तर क्लिअर करू का? एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, मी एकदा बोर्ड पुसते. बघा, मॉलिक्युलर फोर्सेस दोन टाईपचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मी वॉटर घेऊन चालले तर वॉटर मध्ये दोन टाईपचे फोर्सेस आहेत. एक मी म्हणू शकतो, वॉटर मॉलिक्युल मध्ये, एका मॉलिक्युलच्या आतमध्ये किती टाईपचे फोर्स आहेत, आणि दुसरा काय क्रायटेरिया? दोन वॉटर मॉलिक्युल्स, दोन वॉटर मॉलिक्युल्सचा आपसमध्ये, या दोघांच्या आपसमध्ये यांचं काय इंटरॅक्शन आहे. गॉट इट? सो इंटर कॉलेज कॉम्पिटिशन म्हणजे काय? दोन कॉलेजमध्ये होणारी कॉम्पिटिशन. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन चालू होते तुम्ही जेव्हा कॉलेजला येतात तेव्हा. याचा अर्थ काय? की राजाराम कॉलेजची कॉम्पिटिशन विवेकानंदच्या कॉलेज सोबत केली. सो ही झाली इंटर कॉलेज, म्हणजे दोन मॉलिक्युल्स, दोन सेपरेट मॉलिक्युल्स मधलं इंटरॅक्शन, दोन सेपरेट वॉटर मॉलिक्युल्स मधलंच इंटरॅक्शन घ्यायचं. बरोबर आहे? सो हे कसलं आहे? इंटर मॉलिक्युलर, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मधली, हा एक वेगळ्या वॉटरचा मॉलिक्युल, हा एक वेगळ्या वॉटरचा मॉलिक्युल, यामधलं इंटरॅक्शन. आणि त्यानंतर कुठलं आहे? इंट्रा मॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे काय? तुम्ही स्कूलमध्ये असताना कॉम्पिटिशन कशी असायची? तुमच्या स्कूलमधल्या स्टुडंट सोबत असायची. दॅट इज मॉलिक्युल एकच, त्यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन आहे ते बघायचं, त्याला म्हणायचं इंट्रा मॉलिक्युलर. मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कुठला बॉन्ड आहे? मगाशी सांगितलेलं कोवॅलंट. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कोणता बॉन्ड आहे? कोवॅलंट. सो याच्यामध्ये कोणतं इंटरॅक्शन झालं? ओव्हरऑल कोवॅलंट इंटरॅक्शन. आणि इंटर मॉलिक्युलर बघा, आता मगाशी सांगितलेलं, याचा पॉझिटिव्हली हायड्रोजन, याच्या निगेटिव्हली ऑक्सिजन सोबत एक इंटरॅक्शन करतो. हा बॉन्ड नाही आहे, इथं बॉन्ड होता, हा कोवॅलंट बॉन्ड आहे. आणि हे जस्ट इंटरॅक्शन आहे, एक फोर्स आहे फक्त दोघांमधला, याला म्हटलं हायड्रोजन बॉन्डिंग. सो ही झाली फक्त एक वॉटरची केस. अशी प्रत्येक मॉलिक्युलची वेगवेगळी असणार, फक्त मला सांगायचं होतं इंटर आणि इंट्रामध्ये काय डिफरन्स आहे. सो इंटर म्हणजे दोन मॉलिक्युल्समध्ये, वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये काय इंटरॅक्शन आहे, ते तीन टाईपचं असू शकतं. हायड्रोजन बॉन्डिंग जे मी आत्ता सांगितलं, डायपोल डायपोल आणि लंडन फोर्सेस, हे मी त्यांच्या स्ट्रेंथ वाईजच लिहिले. हायड्रोजन बॉन्डिंगची स्ट्रेंथ जास्त आहे. डायपोल डायपोल म्हणजे काय? NaCl मॉलिक्युल आहे, किंवा HCl घ्या प्रत्येक वेळी, NaCl बोरवर, HCl HCl. काय झालं बघा इथे? क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचणार तो या बॉन्ड मधली स्वतःकडे, दॅट इज पार्शल निगेटिव्ह. हायड्रोजनचा चार्ज कुठला असणार? पार्शल पॉझिटिव्ह. का?
कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे खेचली चालली आहे ना, इलेक्ट्रॉन्स माझ्याकडून चाललेत, मग माझा चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. या निगेटिव्ह चार्जनं थोडीफार पोलॅरिटी याच्यावरती पण आणली. निगेटिव्ह चार्ज आहे मग याला कुठला चार्ज करायला लागणार? पॉझिटिव्ह. सो हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह. सो या दोघांमध्ये पण एक इंटरॅक्शन आहे आणि ते इंटरॅक्शन काय झालं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. दोन पोल दोन पोल मधलं इंटरॅक्शन इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. मग यात आणि टाईप असतात, आयन डायपोल जे मी मगाशी बघितलं, आयन डायपोल इंटरॅक्शन वगैरे. तुम्हाला आत्ता या चॅप्टरमध्ये त्याची गरज नाही. आणि लंडन फोर्सेस, यालाच आपण वँडरवॉल फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स यामध्ये येतात. सगळ्यात वीक फोर्स आहे, व्हेरी वीक. आणि सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि मध्ये कोण येतं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे, आता बघा इंट्रा मॉलिक्युलर म्हणजे काय? विद इन मॉलिक्युल, मेटॅलिक आयनिक कोवॅलेंट, बरोबर आहे ना. कॉपर कॉपर मध्ये कुठला बॉन्ड असणार? मेटॅलिक बॉन्ड. सो कॉपरचा मेटल झाला. एनएसीएल मध्ये कुठला बॉन्ड आहे? आयनिक बॉन्ड, एनए प्लस सीएल मायनस. आणि कोवॅलेंट, सगळे कार्बन कंपाऊंड्स मध्ये कुठला बॉन्ड आहे? हा कोवॅलेंट बॉन्ड. किंवा अमोनिया मधला बॉन्ड कुठला? कोवॅलेंट बॉन्ड. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन विचारलाय म्हणून फक्त इथं डिस्कस केला. आता मेन मुद्दा काय मला सांगायचा आहे तुम्हाला, लाईक डिझॉल्व्ह लाईक. अकॉर्डिंग टू लाईक डिझॉल्व्ह लाईक, तुम्ही पोलार सोल्यूट घेतला तर तो कोणामध्ये डिझॉल्व्ह होणार? पोलार सॉल्व्हंट मध्ये. चेक करूया का? बघा, तुमचा जो काही NaCl होता, पोलर म्हणजे काय? त्याच्यावरती चार्ज जनरेट झाला पाहिजे, प्लस मायनस असा चार्ज जनरेशन झालं पाहिजे. मग Na पॉझिटिव्ह असतो, Na प्लस Cl मायनस, चार्ज झाला का? डेव्हलप झाला. सो इट इज पोलर. एच ओ एच म्हणजेच कोण? वॉटर, एच टू ओ. बघा, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह असतो, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह. आपण डिसोसिएशन कसं करतो पाण्याचं? एच प्लस ओ एच मायनस. एनएसीएलचं कसं करतो? एनए प्लस सीएल मायनस. दॅट इज याच्यावरती पण चार्ज तयार होतो सो पोलर, याच्यावरती पण चार्ज तयार होतो सो पोलर. म्हणून एनएसीएल त्या पोलर वॉटरमध्ये डिझॉल्व झाला. त्यानंतर बघा एक्झाम्पल सेकंड, नॉन पोलार सोल्यूट कशात डिझॉल्व करायला लागेल? नॉन पोलर सॉल्व्हंटमध्येच. एक्झाम्पल टेक्स्टबुक मधलं घेऊ, बोर्डला इझी जाईल. कोलेस्ट्रॉल दिलंय, कोलेस्ट्रॉल काय आहे? तुमचा फॅटी ऍसिड आहे. कोलेस्ट्रॉल कशामध्ये डिझॉल्व्ह होईल? बेन्झीन मध्ये. कारण बघा, कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर नेटवरून काढा, फॅटी ऍसिड आहे ते, तो आयन्स मध्ये डिसोसिएट होणार नाही. आणि बेन्झीनचं स्ट्रक्चर तर सिम्पल आहे, बघा बेन्झीन वरती कुठं पोल तयार होणार आहे का? बिलकुल नाही. सो ज्याच्यामध्ये डायपोल्स तयार होत नाही त्यांना म्हटलं नॉन पोलर, नॉन पोलर इन नॉन पोलर. आता तुम्ही मला विचारायला पाहिजे खरं तर की मॅम, साखर C6H12O6 बरोबर आहे, पोलर आहे की नॉन पोलर आहे? नॉन पोलर आहे. कारण जे आयोनिक कंपाऊंड आहेत तुमचे NaCl, KCl, हे सगळे आयन्स मध्ये डिझॉल्व्ह होणार कारण ते आयनिक आहेत म्हणून. मग ग्लुकोज तर मॅम नॉन पोलर आहे, तरी सुद्धा पाण्यात प्रॉपरली डिझॉल्व्ह होतो, कसं काय? हे एक्सेप्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय, याचं रिझन काय आहे? तर साखर आणि पाणी एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्डिंग करतात. आणि बघा, हायड्रोजन बॉन्डिंग कसला फोर्स आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि तो पण स्ट्रॉंग, तो पण कसा? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग जर तुमचा पाण्याचा मॉलिक्यूल तुमच्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूल सोबत चांगलं इंटरॅक्शन करायलाय, दॅट इज पाण्यासोबत चांगलं इंटरॅक्शन म्हणजे काय? म्हणजेच तो सोल्युएबल झाला. पाण्यासोबत चांगलं इंटरॅक्शन म्हणजे काय? म्हणजे तुमचा सोल्यूट प्रॉपरली डिझॉल्व्ह व्हायला लागलाय. मग इथं काय झालं? हायड्रोजन बॉन्डिंग, चांगलं इंटरॅक्शन, हेन्स डिझॉल्व्ह होतोय. ठीक आहे, ओके. सो आणखीन एक क्वेश्चन विचारलाय की तुमचा जो नॅप्थॅलिन आहे तो बेन्झीन मध्ये डिझॉल्व्ह होतो पण पाण्यामध्ये होत नाही, आता रिझन सांगू शकताय का? नॅप्थॅलिनचा जो मॉलिक्युल आहे तुमचा कसं स्ट्रक्चर असतं?
दिस इज नॅप्थलीन. तो काय म्हटलं, पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही पण बेंझिन मध्ये डिझॉल्व होतो. रीजन सांगू शकाल का? येस मॅम. हा कोण आहे? नॅप्थलीन. आणि तो पोलर नसणार आहे कारण तो एक कोवलेंट कंपाउंड आहे. मग नॉन पोलर आहे तर नॉन पोलर मध्येच डिझॉल्व होणार, पाण्यात होईल का? नाही. गॉट इट? काय आन्सर द्यायचं होतं? ओके. सो दिस वॉज अबाउट नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट झालं, आता टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो? नॉर्मली काय करूया, आपण एखादी रिएक्शन घेऊ जसे की केसीएल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं आणि जेव्हा ही रिएक्शन केली तेव्हा लक्षात आलं ही रिएक्शन एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक म्हणजे काय? ही रिएक्शन होताना रिएक्शन कंटेंटनं बाहेरच्या एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब केली. मग काय लिहिणार मी? ही एक हीट आतमध्ये घेतली, हे इट इज एंडोथर्मिक रिएक्शन. हीट ऍब्सॉर्ब. आणखीन काहीतरी रिएक्शन घेऊ जसे की कॅल्शियम क्लोराईड इन वॉटर. सोल्युबिलिटी जेव्हा चेक करायला गेलो तेव्हा लक्षात आलं की ह्या रिएक्शन कंटेंटनं हीट बाहेर टाकली, हीट इव्हॉल्व केली आहे. सिस्टीम मधून हीट कुठे गेली? सराउंडिंग कडे. याचा अर्थ ही रिएक्शन कशी आहे? एक्झोथर्मिक. तुम्ही दहावीत हे शिकलाय. जेव्हा एखादी रिएक्शन हीट ऍब्सॉर्ब करते त्याला एंडोथर्मिक रिएक्शन म्हणायचं आणि एखादी रिएक्शन हीट इव्हॉल्व करते तेव्हा त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणायचं. काय झालं इथे? हीट इव्हॉल्व. हे कधी? जेव्हा तुम्ही नॉर्मली एखाद्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी चेक करायला आहे तेव्हा लक्षात आलं केसीएल एंडोथर्मिक आहे आणि कॅल्शियम क्लोराईड एक्झोथर्मिक आहे. आता या रिएक्शन कडे नीट बघा. ही रिएक्शन होण्यासाठी याला काय लागतं? हीट लागतं. म्हणजे ही रिएक्शन झाली कशी? जर तुम्ही घरातल्यांना सायकल मागितली आणि घरातल्यांनी गाडी चालवून दिली तर किती खुश व्हाल? सिमिलरली ही रिएक्शन नॉर्मली होताना याला हीट लागते आणि तुम्ही आता टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवलं म्हणजे काय? या रिएक्शनला बाहेरून हीट दिली. मग ही रिएक्शन पण किती खुश होईल? सो दिस इज हॅपी रिएक्शन. आणि हॅपी रिएक्शन काय होणार? फॉरवर्ड डिरेक्शनला होणार. आणि फॉरवर्ड डिरेक्शनला होण्याचा अर्थ काय? फॉरवर्ड डिरेक्शनला होण्याचा अर्थ काय? केसीएल प्रॉपरली वॉटरमध्ये सोल्युएबल होऊन प्रॉडक्ट बनवायला. दॅट इज फॉर एंडोथर्मिक रिएक्शन. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इन्क्रीजेस, दॅट इज सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. सो मी असं लिहू शकते का? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर फॉर एंडोथर्मिक रिएक्शन. येस. आता बघा या रिएक्शनकडे. आधीच नॉर्मल टेम्परेचरला होताना ही रिएक्शन हीट नको आहे म्हणून बाहेर टाकायले आणि टेम्परेचर वाढून तुम्ही काय द्यायला लागला? या रिएक्शनला हीट द्यायला लागला. आवडेल का या रिएक्शनला? बिलकुल नाही. सो दिस रिएक्शन इज अनहॅपी रिएक्शन. आणि अनहॅपी रिएक्शन प्रॉडक्टकडे जाईल का? नाही. ती कुठे येईल? बॅकवर्ड. ती कुठे येईल? बॅकवर्ड. याचा अर्थ कॅल्शियम क्लोराईड प्रॉपरली वॉटरमध्ये सोल्युएबल होत नाहीये. दॅट इज सोल्युबिलिटी सोल्युबिलिटी डिक्रीजेस. मग या रिएक्शनला असं लिहिलं तर सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणू शकतो. आणि हे कोणानुसार? ली चॅटलियर प्रिन्सिपल नुसार. एलसी लिहू का? ली चॅटलियर प्रिन्सिपल सायंटिस्टचं नाव आहे. या सायंटिस्टनं काय सांगितलं? फॉर एंडोथर्मिक प्रोसेसेस म्हणजे अशा रिएक्शन्स की ज्या हीट बाहेर टाकतात त्यांचं जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन वाढतो. तोच मी तुम्हाला सिंपल भाषेत काय सांगितलं? ज्या रिएक्शनला हीट हवी आहे आणि बाहेरून तुम्ही टेम्परेचर पण देताय ती रिएक्शन खुश होते आणि फॉरवर्ड डायरेक्शनला जाते. हाच लॉ जेव्हा सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगितला जातो त्याला ली चॅटलियर प्रिन्सिपल म्हणतात. सिमिलरली फॉर अन एक्झोथर्मिक रिएक्शन जर टेम्परेचर वाढवलं तर रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला जाते. आपण काय म्हटलं? ही रिएक्शन हीट बाहेर टाकायले, याचा अर्थ हिला हीट नकोय. आणि तुम्ही टेम्परेचर वाढवून काय केलं? तिला आणखीन दुःखी केलं म्हणून ती बॅकवर्डला गेली. ह्याच स्टोरीला जेव्हा सायंटिफिक लँग्वेजमध्ये लिहाल काय म्हणाल? ली चॅटलियर प्रिन्सिपल.
सो या लीज आइटलियर नुसार सोल्युबिलिटी फॉर एंडोथर्मिक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर एंड सोल्युबिलिटी फॉर एक्सोथर्मिक इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग बरेचसे कंपाउंड घेतले आणि त्यांची सोल्युबिलिटी चेक केली एक्सोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, त्याच्यावरून बघितलं की सोल्युबिलिटी नक्की वाढते कमी होते ह्या रूलनुसार बसतात का. आणि असं लक्षात आलं की सगळे कंपाउंड ही ट्रेंड फॉलो करत नाहीत. कॅल्शियम क्लोराईडची लीच ऍटलियरनुसार काय व्हायला पाहिजे होतं, डिक्रीजेस. पण जेव्हा एक्सपेरिमेंट केली कोणासाठी, कॅल्शियम क्लोराईड साठी, तेव्हा सोल्युबिलिटी स्लाइटली इंक्रीज्ड विथ टेम्परेचर सोबत कॅल्शियम क्लोराईडची सोल्युबिलिटी थोडीशी का होईना वाढली. याचा अर्थ लीच ऍटलियर प्रिन्सिपल त्यांनी फॉलो केला का, नाही. सो सगळ्याच रिएक्शन ही ट्रेंड फॉलो करणार नाही. कोणासाठी, सोल्युबिलिटीसाठी. सोल्युबिलिटी विथ टेम्परेचर लीच ऍटलियरला बघून सगळ्या रिएक्शन फॉलो करत नाही. मग काही कंपाऊंड घेतले, काही एक्सपेरिमेंट्स केल्या आणि त्या एक्सपेरिमेंटवरून हा ग्राफ काढला. या ग्राफवरून आपण असं कन्क्लूड केलं की जो तुमचा एन ए सी एल आहे, जो तुमचा एन ए बी आर आहे आणि जो तुमचा के सी एल आहे, हे तिघांची सोल्युबिलिटी स्लाइटली इंक्रीजेस विथ टेम्परेचर. आता तिघांचाही ग्राफ बघ. सोडियम क्लोराईड इथे बघा, ही सोल्युबिलिटी आहे आणि हे टेम्परेचर आहे. जसं तुम्ही टेम्परेचर वाढवायला आहे, सोल्युबिलिटी पण वाढायला, बट कशी, स्लाइटली. सो स्लोप याचा कसा आहे, जास्त नाही आहे, स्लाइट चेंज. एन ए बी आर सोल्युबिलिटी बघा वाढली आहे, आधी इथं होती आता कुठे, इथे कुठेतरी. एवढ्यानी सोल्युबिलिटी वाढली जसं तुम्ही टेम्परेचर वाढवायला लागलाय, स्लाइट चेंज इन सोल्युबिलिटी. के सी एल बघा, एन ए सी एल इतकाच आहे, जरा वर खाली. सो एन ए सी एल, के सी एल, एन ए बी आर यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इंक्रीजेस विथ टेम्परेचर. त्यानंतर सेकंड बघा, एन ए एन ओ थ्री, के एन ए एन ओ टू, के एन ओ थ्री, पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट, एन ए एन ओ टू, के एन ओ थ्री यांची सोल्युबिलिटी बघा कुठे येते, सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर वाढवलं कुठे गेली आहे, अ बिग डिफरन्स. सो टेम्परेचर वाढल्यानंतर बिग डिफरन्स इन सोल्युबिलिटी कुठल्या कंपाऊंड मध्ये आला, के एन ओ थ्री आणि एन ए एन ओ थ्री. सो एन ए एन एन ओ टू आणि के एन ओ थ्री ला तुम्ही काय म्हणायचं, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर ऍप्रिशिएबली म्हणजे काय, इन अ ग्रेटर अमाऊंट. बघा कोण आहे हा, के एन ओ थ्री पोटॅशियम नायट्रेट, कुठे ही सोल्युबिलिटी 0 degree Celsius पन्नास पेक्षा पण कमी, आणि जसं टेम्परेचर वाढवलंय 250, अ बिग डिफरन्स आहे विथ टेम्परेचर सोल्युबिलिटी मध्ये. अचानक सोल्युबिलिटी वाढली जसं तुम्ही टेम्परेचर वाढवायला. सिमिलरली एन ए एन ओ टू ची पण तीच कहाणी आहे, आधी 50 स्लाइट वर होता, तो डायरेक्ट कुठे गेला, 150 वरती. सो विथ टेम्परेचर त्यांची सोल्युबिलिटी वाढते. आणि थर्ड, एन ए टू एस ओ फोर, ही कॅटेगरी वेगळी का केली, सोडियम सल्फेट. काय झालंय बघा, जसं टेम्परेचर वाढलं सोल्युबिलिटी आधी किती होती, 50 वर होती, आता किती झाली, 50 खाली. सो सोडियम सल्फेट, हा साईड रफ करते. सो सोडियम सल्फेट जो आहे खरं तर तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन एक्झोथर्मिक रिएक्शन देत असतो. एन ए टू एस ओ फोर इन वॉटर इज एक्झोथर्मिक रिएक्शन. सो आणि तुम्ही टेम्परेचर वाढवलं, हीट नको आहे आणि तुम्ही टेम्परेचर वाढवलं, म्हणजे रिव्हर्स कंडिशन व्हायला पाहिजे आणि ती ह्या केसमध्ये सॅटिस्फाय होते. सो सोडियम सल्फेटचं जी काही सोल्युबिलिटी आहे ती कमी झाली
with increasing temperature according to Leach et al. But calcium chloride मध्ये कसं झालं का एक्झोथर्मिक होती तरी सुद्धा स्लाइट इंक्रीज दाखवते. ठीक आहे. सो जनरली कंक्लूड करताना असं कंक्लूड केलं होता की जी काही सोल्युबिलिटी आहे ती एंडोथर्मिक रिएक्शन की एक्झोथर्मिक रिएक्शन याच्यावरती डिपेंड राहत नाही. हे कंक्लूडिंग वाक्य. पण स्टार्ट कुठून केला? एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे त्याच्यावरती लावला लीच एट लियर प्रिन्सिपल. पण नंतर काही कंपाऊंडचा स्टडी केला त्यातून कंक्लूड केलं पहिला तुमचं मीठ NaBr आणि कोण आहे KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इंक्रीज होते विथ टेम्परेचर. सेकंड ग्रुप केला KNO3 अँड NaNO2 कारण यांची जी रिएक्शन आहे विथ वॉटर म्हणजे सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत ॲप्रिशिएबल चेंज आणि इन्क्रीज दाखवते. आणि थर्ड आहे Na2SO4 किंवा सेरिक सल्फेट. आणखीन एक एक्झाम्पल सेरिक सल्फेट या दोघांच्या केसमध्ये काय होतं सोल्युबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इथे सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इथं पण सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर बट चेंज कसा असतो स्लाइट. बट स्लाइट चेंज. सो आंसर विचारलं तर लिहू शकाल. विचारलं की राईट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी तुम्ही काय लिहिणार अकॉर्डिंग टू लीच एट लियर प्रिन्सिपल. जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर पाहिजे. अँड अकॉर्डिंग टू लीच एट लियर प्रिन्सिपल जर एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर सोल्युबिलिटी इनवर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर पाहिजे. But after various reactions, we can conclude that solubility, endothermicity and exothermicity are not interrelated with each other. कारण त्यामध्ये सुद्धा काही exceptions आल्या. Hence, scientists did various experiments with various compounds and they draw a graph. त्यांनी एक graph काढला. This graph will give you conclusion that, या graph ने तुम्हाला काय conclusion दिला? हेते. आणि answer खतम. ओके स्क्रीनशॉट करून घ्या. आता जे काही सगळे कंपाऊंड बघितले NaCl NaBr KCl NaNO2 KNO3 अँड सिरिक सल्फेट असू दे किंवा सोडियम सल्फेट असू दे हे सगळे सॉलिड होते आणि यांची सोल्युबिलिटी आपण वॉटरमध्ये चेक केली म्हणजे सॉलिड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन टेम्परेचर वरती कसा डिपेंड होतो ते बघितलं. आता बघूया गॅस लिक्विड मध्ये सोल्युबल होतो. एक्झाम्पल मी सांगितलेलं तुम्हाला कोक इन सॉरी कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन इन वॉटर यांच्या सोल्युबिलिटीचा टेम्परेचर वरती काय इफेक्ट आहे हे पण बघून घेऊया. सो जनरली या एक्झाम्पल मी एक्सप्लेन करेन मी टेम्परेचर आणि या एक्झाम्पल मी एक्सप्लेन करेन मी प्रेशर की जो माझा नेक्स्ट पॉइंट आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं ऑक्सिजन वॉटर मध्ये डिझॉल्व होतं म्हणून तर आपले मासे पाण्यात राहतात आणि पाण्यातलं जे काही ऑक्सिजन डिझॉल्व फॉर्म मध्ये ते यूज करून ते श्वासोच्छ्वास म्हणजेच काय रेस्पिरेशन करू शकतात. बरोबर आहे. म्हणून तर ते जिवंत आहे. आता समर सीझन मध्ये काय होतं खूप टेम्परेचर वाढलेलं असतं आणि पाण्याचं सुद्धा टेम्परेचर त्यामुळे वाढतं. ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर वाढलं पाणी हीट झालं पाण्याचं पण टेम्परेचर वाढलं आणि त्या काळात म्हणजेच उन्हाळ्यात मासे खाली जाऊन राहतात. का खाली जाऊन राहत असतील वरती तुम्हाला मासे बघायला नाही दिसणार सरफेस ऑफ वॉटरवरती ते डेप्थला गेलेले असतात. बिकॉज पाण्याची वरची लेअर खूप तापलेली असते आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ऑक्सिजनची जी काही सोल्युबिलिटी आहे वॉटरमध्ये ती कमी झालेली असते. सोल्युबिलिटी डिक्रीज झालेली असते. ऑक्सिजन सोल्युबल होत नाही पाण्यात प्रॉपरली त्यामुळे तिथे ऑक्सिजन अवेलेबल नसणार माशांना टू इनहेल. म्हणून ते काय करतात जिथे कोल्ड वॉटर आहे म्हणजेच डेप्थला पाण्याच्या जातात जिथे कोल्ड वॉटर आहे तिथे ऑक्सिजन पाण्यामध्ये प्रॉपरली डिझॉल्व झालेला असणार तिथं ते प्रॉपरली रेस्पायर करू शकतात. सो तुम्ही काय कन्क्लूड करू शकताय टेम्परेचर वाढल्यामुळे जी काही सोल्युबिलिटी होती ऑक्सिजनची पाण्यामध्ये ती डिक्रीज होते त्यामुळे ते श्वासोच्छ्वास घेऊ शकत नाही आणि म्हणून ते समर सीझन्समध्ये कुठे जातात पाण्याच्या डेप्थला जातात.
ही जरी स्टोरी आठवली तरी तुम्ही सांगू शकताय की ऑक्सिजन म्हणजे गॅस ची लिक्विड मध्ये जी सोल्युबिलिटी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. गॉट इट? आता बघूया प्रेशर डिपेंडन्स कसा असतो सोल्युबिलिटी वरती. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. आधी कोणतं त्याचं सोल्युशन बघू. मग आज सारखं सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन प्रेशर वरती काय इफेक्ट असतो, ठीक आहे. आणि त्यानंतर काय बघूया आपण, गॅस इन लिक्विड टाइप्स ऑफ सोल्युशन. आता खर तर सॉलिड इन लिक्विड याच्यावर प्रेशरचा काही इफेक्टच नसतो. का? कारण सॉलिड कॉम्प्रेसिबल आहेत का? सॉलिड वर प्रेशर दाबला त्यानं स्टेट चेंज केली लगेच होतं का ते? नाही. सो जनरली आपण सॉलिड आणि लिक्विड ना इनकॉम्प्रेसिबल मानले. सॉलिड अँड लिक्विड आर जनरली इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेस होत नाही. सो जे सबस्टन्स कॉम्प्रेसच होत नाही त्यांच्यावर प्रेशरचा काय फरक पडणार? काहीच नाही. बट गॅस कॉम्प्रेस होऊ शकतात की नाही? येस. सो गॅस वरती प्रेशरचा इफेक्ट असणार आहे. आणि मी काय म्हटलं, कार्बन डायऑक्साइड इन कोक हे एक्झाम्पल घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. बघा कोकची बॉटल जसं तुम्ही त्या ओपनरनं त्याचं टोपन उघडलं कोकच्या बॉटलचं, काय होतं, कार्बन डायऑक्साइडचे बुडबुडे बाहेर येतात. काय येतात ते? कारण तुम्ही प्रेशर रिलीज केलं. जसं तुम्ही प्रेशर रिलीज केलं कार्बन डायऑक्साइड वरचं प्रेशर पण रिलीज झालं आणि सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड इन कोक डिक्रीज झाली. म्हणजे कार्बन डायऑक्साइड सोल्युएबल नाही झाला, तो बॉटलच्या बाहेर यायला लागला. मग काय कन्क्लूड करू शकताय? प्रेशर जेव्हा कमी झालं, प्रेशर जेव्हा कमी झालं सोल्युबिलिटी कमी झाली. दॅट इज प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सोल्युबिलिटी किंवा सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. टोपन जोपर्यंत लावलंय तोपर्यंत तुमच्या त्या बॉटलवरती प्रेशर आहे, आतल्या कोकवरती प्रेशर आहे, तोपर्यंत कार्बन डायऑक्साइड त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार. एकदा तुम्ही ओपनरनं टोपन काढलं, प्रेशर रिलीज केलं, कार्बन डायऑक्साइड पण बाहेर रिलीज होणार. हेन्स आय कन्क्लुडेड दॅट आय नो हेनरी कन्क्लुडेड दॅट सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. कोणाचा लॉ आहे हा? हेनरीज लॉ. हेनरी लॉ, हेनरीज लॉ काय सांगतो आपल्याला? सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल प्रेशर. प्रेशर कोणाचं? प्रेशर ऑफ दॅट गॅस. त्या गॅसचं किती प्रेशर आहे? कोणावर? ओव्हर सोल्युशन. म्हणजेच कसं सांगू शकताय, जर ही कोकची बॉटल आहे, जरी तुमची कोकची बॉटल आहे, दिसताना दुधाची बॉटल दिसते बट इट इज कोक. आता कोकची बॉटल दिसायला लागली, ओके. म्हणजेच काय, ही पॅक्ट आहे, याच्यामध्ये काही गॅस आहे, कार्बन डायऑक्साइडचा गॅस आहे. तुम्ही हे वरून प्रेशर अप्लाय केले त्यामुळे हा कार्बन डायऑक्साइड व्यवस्थित याच्यामध्ये डिझॉल्व्ह आहे. एकदा की तुम्ही टोपन उघडलं, प्रेशर रिलीज झालं, कार्बन डायऑक्साइडची सोल्युबिलिटी कमी होणार. म्हणून हेनरी म्हटले की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ दॅट गॅस. या गॅसचं किती प्रेशर आहे ओव्हर दिस सोल्युशन. गॉट इट? मग कसं लिहिणार तुम्ही हेनरी लॉला? सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. जर प्रपोर्शनॅलिटी साईन नको असेल आणि इज इक्वल टू साईन आणायची असेल तर एखादा कॉन्स्टंट आणावा लागतो. तो कॉन्स्टंट कुठला आहे आता? के एच. एच का लावलं बरं? हेनरीने दिला, सो हेनरी कॉन्स्टंट. के एच इंटू पी, ओके. मग तुम्हाला काय विचारू शकतात की तो जो के एच आहे त्याचं इक्वेशन काढा. सांगा काय होणार? हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. के एचचं युनिट विचारलं तर सोल्युबिलिटीचं युनिट काय असतं? मोलॅरिटी सारखं, मोल पर लिटर. प्रेशरचं युनिट बार मध्ये घ्यायचं.
सो केएच चं युनिट काय झालं मोल पर लीटर पर बार किंवा मोल लीटर इनवर्स बार इनवर्स गॉट इट प्रेशर बार मध्ये घ्यायचं लक्षात आला हेनरीज लॉ काय आहे ठीक आहे प्रेशर डिपेंडेंस बघत होतो प्रेशर सोबत सॉल्युबिलिटी कशी कमी जास्त होते तर सॉलिड इन लिक्विड वरती काही इफेक्टच नाही पण ऑफकोर्स गॅस कॉम्प्रेसिबल आहेत गॅसची सॉल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड राहते आणि ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हेनरीज लॉने प्रूफ केलं हेनरी लॉचं स्टेटमेंट हेनरी लॉचं इक्वेशन हेनरी लॉचा कॉन्स्टंट ऍड केला कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॉन्स्टंटचं युनिट सॉल्युबिलिटीचं युनिट काय असतं मोल पर लिटर मोलॅरिटी सारखं प्रेशरचं असतं बार लक्षात आलं का एकदा स्क्रीनशॉट करून घ्या याचा काही न्यूमरिकल सॉल्व करूया एक्सेप्शन बघा इन हेनरी लॉ अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड जेव्हा वॉटर सोबत डिझॉल्व करतात वॉटर मध्ये डिझॉल्व करतात तेव्हा ही एक रिएक्शन होते एनएच फोर प्लस प्लस ओ एच मायनस आणि इकडे सुद्धा काय होणार आहे कार्बोनिक ऍसिड एच टू सी ओ थ्री यांची सोल्युबिलिटी एक्सेप्शनली जास्त वाढते आता अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड पाण्यासोबत तर रिॲक्टर झाले आणि सोल्युबिलिटी ही रिॲक्शन असते का नाही सोल्युबिलिटी काय फिजिकल प्रोसेस आहे नुसतं त्याला विरघळायचं असतं आणि इथं काय झालंय अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडने तर डायरेक्ट रिॲक्शनच करून टाकली सो अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड डू नॉट ओबे हेनरीज लॉ आणि यांच्या ज्या काही सोल्युबिलिटी असते आर हायर खूप जास्त असते कोणापेक्षा दॅन एक्सपेक्टेड बाय हेनरी हेनरीने जी सोल्युबिलिटी सांगितलेली त्याच्यापेक्षा यांची सोल्युबिलिटी जास्त असते कारण पाण्यासोबत डायरेक्टली काय झालं रिॲक्टच करून ठेवलं त्यांनी तर बरोबर आहे ना ओके आता न्यूमरिकल बघा द सॉल्युबिलिटी ऑफ एन टू गॅस इन वॉटर ऍट आणि मी सांगितलेलं सॉल्युबिलिटी दिली की तुम्हाला टेम्परेचर हे दिलेलं असणार कारण सॉल्युबिलिटी स्पेसिफिक टेम्परेचरला काउंट केलेली असते सॉल्युबिलिटी ऍट 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 बार प्रेशर इज मी काय लिहून घेते सॉल्युबिलिटी दिलेली 6.85 × 10⁻⁴ मोल लिटर इनवर्स कॅल्क्युलेट के एच सो अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ एस इज इक्वल टू के एच पी आपल्याला काढायचं काय आहे के एच सो एस अपॉन पी बरोबर आहे सॉल्युबिलिटी किती दिली आहे त्यांनी 6.85 × 10⁻⁴ मोल लिटर इनवर्स डिवायडेड बाय प्रेशर किती दिले बघा 1 bar प्रेशर किती दिले 1 bar मग व्हॅल्यू काय राहिली 6.85 × 10⁻⁴ मोल लिटर इनवर्स बार इनवर्स आता हे कशाची व्हॅल्यू झाली के एच ची बार इनवर्स आलं त्याच्यामध्ये म्हणजे के एच ची व्हॅल्यू काढली पहिलं एक कम्प्लीट केलं दुसऱ्यांदा काय विचारलंय फाइंड मोलॅरिटी ऑफ एन टू डिझॉल्व जो काही डिझॉल्व झालाय नायट्रोजन गॅस त्याची मोलॅरिटी काढा सेकंड कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ एन टू डिझॉल्व कधी वेन प्रेशर इज 0.75 bar जेव्हा प्रेशर 0.70 bar होतं तेव्हा त्याची मोलॅरिटी काय होती आणि आपल्याला माहिती आहे सोल्युबिलिटीलाच आपण मोलॅरिटी सोबत इक्वेट करतो सो सोल्युबिलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इज इक्वल टू काय असणार के एच इंटू पी के एच ची व्हॅल्यू तिथून 6.85 × 10⁻⁴ युनिट तुम्ही लिहून घ्या पुढे इंटू प्रेशर किती असताना 0.75 असताना 1 bar घ्यायचं नाही कारण त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय 0.75 bar असताना किती आहे इज इक्वल टू तुमची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड करा यातून करू शकता हे मल्टिप्लिकेशन मी फक्त युनिट्स लिहिते के एच चं युनिट काय होतं मोल लिटर इनवर्स
बार इनवर्स आणि पी चे युनिट काय बार सो बार ला बार इनवर्स कट झालं फाइनल जे काय आंसर येणार तुमचं त्याचा युनिट असणार आहे मोल पर लीटर मोल पर लीटर मोल पर लीटर म्हणजे सॉल्युबिलिटी आणि म्हणजे मोलारिटी गॉट इट कसं सॉल्व झालं ठीक आहे आणखी एक न्यूमेरिकल बघूया स्क्रीनशॉट करून घ्या एक्सेप्शन लक्षात आला असेल पाण्यासोबत डायरेक्ट रिएक्शनच केली एखादी गोष्ट पाण्यासोबत डायरेक्ट रिएक्ट करत असेल याचा अर्थ त्याची सॉल्युबिलिटी एक्सेप्शनली हाय आहे खूप हाय हेनरीने सांगितलं त्याच्यापेक्षा पण हाय म्हणून मी म्हटलं की डू नॉट ओबे हेनरीज लॉ आणखीन बघा इंटरेस्टिंग ऑक्सिजन इन वॉटर सोल्युबल आहे की नाही आहे बट आपण याला वीकली सोल्युबल म्हणतो सोल्युबल जर आहे त्याशिवाय ॲक्वॅटिक लाईफनी रेस्पिरेशन केलं नसतं वॉटर मधलं जे ऑक्सिजन डिझॉल्व्ड आहे त्याचाच यूज करून ते रेस्पिरेशन करत असतात सो आहे बघा ओ डबल बॉन्ड ओ पोलर की नॉन पोलर हा पण ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का नाहीये म्हणजे नॉन पोलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नसेल जर तिकडे कोणतरी स्ट्रॉंग गर्ल थांबली आहे आणि मी वीक आहे तर ती मला खेचती आहे पोल काय होईल जनरेट होईल जर कोणतं स्ट्रॉंग आणि कोणतर वीक असेल तर आता इकडे कोण आहे वीक वीकच थांबलेत ऑक्सिजन ऑक्सिजन आहे दोघे एकाच घरचे आहेत मांडू शकतील का पोल जनरेट होऊ शकेल का नाही हेन्स नॉन पोलर आणि वॉटर कसं असतं पोलर एच प्लस ओ एच मायनस चार्ज जनरेट झाला म्हणजे पोलर नॉन पोलर इन पोलर म्हणून वीकली सोल्युबल आता हाच ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये पण आहे म्हणजे आपल्या हिमोग्लोबिन सोबत एच बी सोबत आहे ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत एच बी ओ टू फोर असा सोल्युबल होतो सो ऑक्सिजनची सोल्युबिलिटी आपल्या ब्लड मध्ये जास्त आहे गॉट इट ओके स्क्रीनशॉट करा नेक्स्ट एक्झाम्पल मी पूर्ण थेरॉटिकल क्वेश्चन लिहित बसले नाहीये फक्त डायरेक्ट गिव्हन डेटा लिहिलाय फॉर मिथाइल ब्रोमाइड ऍट 25 डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू ऑफ हेनरी कॉन्स्टंट इज 0.159 मोल पर लिटर पर बार फाइंड सोल्युबिलिटी ऍट 25 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर 130 mmHg सोल्युबिलिटी आणि प्रेशरचं रिलेशन कोणी दिलेलं हेनरी कॉन्स्टंट एस इज इक्वल टू के एच पी के एच ची व्हॅल्यू आहे तशी विथ युनिट्स काय आहे ती 0.159 मोल लिटर इनवर्स बार इनवर्स इन टू प्रेशर प्रेशर कशात दिलंय 130 mmHg आहे तसं लिहून घेतलं पण आठवा मी जेव्हा के एच चे युनिट सांगितलेले आय टोल्ड यू मोल लिटर इनवर्स बार मध्ये प्रेशर घ्यायचं बरोबर आहे मग एम एम एच जी ला मला कशात कन्वर्ट करायचं आहे बार मध्ये सो मी बार मध्ये डायरेक्ट न जाता मी काय लिहिलंय बघा 1 atmosphere म्हणजे असते 760 mmHg आणि मला काय पाहिजे 1 mmHg म्हणजे किती 1 mmHg म्हणजे किती ॲटमॉस्फियर क्रॉस मल्टिप्लाय करा एक्स इज इक्वल टू 180 इंटू 1 mm डिवायडेड बाय 760 mmHg ला mmHg कॅन्सल झाला 1/760 ॲटमॉस्फियर याचा अर्थ 1 mmHg म्हणजे 1/760 ॲटमॉस्फियर 130 आहे तसं लिहिलं mmHg ला काय लिहिणार मी 1/760 सो 1/760 आता युनिट कशात गेलं ते ॲटमॉस्फियर मध्ये त्यानंतर काय केलं बाकी व्हॅल्यू आहे तशा 0.159 इंटू 130 डिवायडेड बाय 760 याचं जे काही युनिट होतं ते काय होतं मोल लिटर इनवर्स बार इनवर्स ॲटमॉस्फियर आता परत हा ॲटमॉस्फियर मला कशात कन्वर्ट करायचा आहे बार मध्ये मग मला माहिती आहे 1 atmosphere इज इक्वल टू 1.013 bar या ॲटमॉस्फियरला मी कशाने मल्टिप्लाय करणार 1.013 bar बघा पूर्ण त्या व्हॅल्यूला मी मल्टिप्लाय केलं 1.013 युनिट आलं मोल लिटर इनवर्स बार इनवर्स आणि आता जे बार मध्ये कन्वर्ट केलंय बार इनवर्स बार कॅन्सल राहिलं काय फक्त मोल लिटर इनवर्स हे कॅल्क्युलेट केल्यावर आन्सर येईल 0.0275 मोल लिटर इनवर्स आणि ही सॉल्युबिलिटी आहे या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन अवघड नाही आहेत अवघड टर्म काय आहे फक्त इथं जो एम एम एच जी दिसतोय त्याला पहिल्यांदा
कशामध्ये घेऊन या ऍटमॉस्फियर मध्ये एमएमएचजी चा ऍटमॉस्फियर करताना डिवाइड बाय 760 करायला लागतं आणि ऍटमॉस्फियरचं बार करत असताना मल्टीप्लाय बाय 1.013. गॉट इट? ओके. सो सोल्यूशनचा इथं पार्ट 2 एंड झाला. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच. Close till I get up.